नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे। मी आज आपणाला गाडीच्या पार्टबद्दल काही माहिती सांगणार आहे। ही आहे गाडीची पुढील बाजूस। यामध्ये जर आपण गाडीची किल्ली लावली तर पहिल्यांदा हँडल लॉक असतो, त्यानंतर एकदा गाडीची किल्ली सरळ केल्यानंतर हँडल अनलॉक होतो, लॉकमधील अनलॉक होतो, त्यानंतर अनलॉकमधून गाडीची किल्ली एकदा पुन्हा सरळ केली तर करण्यास गाडी चालू तयार होते। आता आपण पाहत आहात की हा आहे पेट्रोलचा काटा। यामध्ये गाडीमध्ये किती पेट्रोल आहे हे आपणाला यावरून समजू शकते। इथे खालपर्यंत आले की पेट्रोल कमी आहे, एफपर्यंत गेले की पेट्रोल फुल आहे। हा आहे स्पीडोमीटर काटा। 0 ते 140 पर्यंत गाडीचे किलोमीटर असते, म्हणजे स्पीडोमीटर असते। त्यामध्ये आपण 50 ते 60 किंवा 60 ते 50 पर्यंत आपण गाडी शिस्तीमध्ये चालवू शकतो। जास्त गाडी पळवल्याने आपणाला धोकाही होऊ शकतो किंवा आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो। हा आहे किलोमीटर काटा। यामध्ये गाडीचे किलोमीटर किती झाले आहे हे आपण या पद्धतीने पाहू शकतो। गाडी चालू होते त्यावेळेस इथे लाईट लागते, त्यामध्ये गाडीचे सर्व पार्ट चालू होतात। गाडी न्यूट्रल असेल तर आपणाला इथे लाईट दिसते, गिअरमध्ये असेल तर गाडी बंद दिसते। आता मी एकदा गाडी अनलॉक केली आहे, त्यानंतर हँडल लॉकसुद्धा होऊ शकतो। पुढील काही भागांमध्ये गाडीच्या इतर पार्ट्सविषयी आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा। बेल आयकॉनची घंटी दाबल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपणाला पाहता येतील, त्यामुळे एकदा अवश्य सबस्क्राईब करून पहा। धन्यवाद।